शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतका आपला उद्देश नाही, तर त्यासोबत मार्गदर्शन करण्याचं आहे. आणि तेच टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा आपण जे पंढरपूर आळंदी रोड जो आहे, जो पालखी मार्ग आहे, तिथं शेवटचं रिंगण जिथं होतं ज्ञानेश्वर माऊलींचं भंडी शेगावला, म्हणजे बाजीरावच्या विहिरीवर, त्या विहिरीपासून साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावर आज हा प्लॉट आहे. ज्ञानेश्वर सुरवसे म्हणून शेतकरी, त्यांनी इथं साधारणतः 9.5 महिन्यापूर्वी आपल्याकडनं रोपांचा पुरवठा केला होता. आणि ह्या पद्धतीची घड किंवा ह्याच्या आधीची एक सक्सेस स्टोरी बघितली, ह्यांचे भाऊ त्यामध्ये बोललेले. तर ह्या पद्धतीची क्वालिटी आज एवढ्या जबरदस्त क्वालिटी किंवा एकदम टॉप क्वालिटीचा प्लॉट आज इथं उभा केलेला आहे. आणि फक्त ह्याचे दिवस जे झाले ते 9 महिने 17 दिवस काय, 9 महिने 17 दिवसामध्ये एवढ्या जबरदस्त क्वालिटीचा प्लॉट इथं उभा केलेला आहे. आणि हे सगळं व्यवस्थापन करत असताना टिश्यू कल्चर केळी रोपांचं पण तितकंच म्हणजे जे काय महत्व आहे ते सांगायचं मला. ह्यात शेतकरी बंधूंना एक सांगायचं की जर जो वाण आहे किंवा जी व्हरायटी आहे ती निवड जर आपली चुकली, तर तिथं सरळ सरळ आपण 30% उत्पन्नाला किंवा ऍव्हरेजला आपल्या बागेला आपण रिवर्स येऊ शकतो. किंवा तिथं एकदा जर निवड चुकली त्या एखाद्या वाहनाची, तर तिथनं सगळ्या गोष्टी बिघडत जातात. म्हणजे आपण म्हणतात की जशी सुरुवात झाली आहे त्याचा शेवट पण त्या गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणजे सुरुवात कशी होती त्याच्यावर त्या गोष्टीचा शेवट अवलंबून असतो. तर आजच्या एंड ऑफ द डे ह्या शेवटच्या दिवसाची घड जी आपण बघतोय ती जवळजवळ 35-40 किलोच्या आत येणारे नाही आहेत. आणि साधारणतः 9-9.5 महिन्यात ह्या शेतकऱ्यांचे कष्ट आहेत, त्यांचे वडील अण्णा किंवा बंधू जे सुरवशे बंधू आहेत दोघं, ह्या सगळ्यांचा परिपाक आहे की आज एवढ्या जबरदस्त क्वालिटीचं घड इथं उत्पादित झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील किंवा पंढरपूर तालुक्यातील माडा मोहोळ हे जवळ आसपासचे सोलापूर जिल्ह्यातले जे काही शेतकरी असतील ज्यांना हा प्लॉट बघायचा असेल, तर भंडी शेगाव पासून म्हणजे भंडी शेगाव मध्ये आला तरी तुम्ही हा प्लॉट इथं येऊन बघू शकता. तुम्हाला बघणं शक्य नसेल येऊन, तर यांची एक सक्सेस स्टोरी युट्यूबवर पण आहे, तर ती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने यांनी एकदम क्वालिटीचं उत्पन्न 9-9.5 महिन्यात इथं मिळवलेलं आहे. साधारणतः 15 रुपयाप्रमाणे रेट आज सुरू आहे. व्यापारी येऊन गेलेत, माल ठरवून झालेला आहे. 1-2-4 दिवसात किंवा आठवड्यात हा माल कटिंग होईल. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या ह्या म्हणजे मी सांगत असतो की 4 बोटाचा फरक असतो आपल्या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये. तर प्रत्यक्ष येऊन बघणं जर शक्य असेल तर बघा, नसेल तर ह्यासारखे असंख्य सक्सेस स्टोरी किंवा असंख्य शेतकऱ्यांचे घड केळीचे किंवा केळीच्या बागा हे युट्यूबवर आहेत, तुम्ही त्या बघू शकता आणि त्यानंतर रोपांचं बुकिंग करू शकता. नाही तर काय होतं, फक्त नुसती हिरवीगार रोपं आहेत, त्याला 5-6 पानं आहेत, एकदम दिसायला काळी भोर आहेत, तर त्या रोपं बघून कुठल्याही पद्धतीत काही समजत नाही. घड कशा पद्धतीनं पडतोय, त्याचा वादा कसा आहे, एक समान लाईन आहे का. आज सुद्धा मी इथं उभारलोय तर 3300 रोपांचा प्लॉट आहे, तर 3300 रोपांची घड एक समान आहे. मुळात एक समान घड असण्यापाठीमागचं कारण काय, तर एक समान रोपांची वाढ झालेली आहे, एक समान बुंदा आहे, एक समान सगळ्या गोष्टी एक समान झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय की आपण जो टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये करतो. आणि त्यासोबत शेतकऱ्याला सपोर्ट पण देतो. म्हणजे सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, तर फक्त रोपं देऊन आपण विषय संपवत नाही, वेळोवेळी फोनवरून किंवा प्रत्यक्ष काही जर मार्गदर्शन लागलं तर ते सगळ्या पुरवण्याचं काम हे बनाना हाऊसच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि त्याच माध्यमातून आज एवढ्या जबरदस्त क्वालिटीचा माऊलींनी इथं प्लॉट उभा केलेला आहे, तो प्लॉट तुम्ही प्रत्यक्षात पण बघू शकता. टिश्यू कल्चर केळी रोपांची काही खास वैशिष्ट्य तर प्रत्यक्ष बघितल्यानंतर आता आणखीन जास्त सांगण्याची काही गरज नाही, पण तरी पण कीड आणि रोगापासून पूर्णपणे मुक्त आहेत. साधारणतः CMU व्हायरस पूर्णपणे फ्री आहेत. त्याच्यानंतर जो आत्ता ह्या बागेमध्ये एवढे वजन असून 35-40 किलोचा घड सुद्धा असून कुठंही बांबू लावायची गरज, ज्याला टेकन म्हणू किंवा तट्ट्या काय म्हणतात शेतकरी, बरेच ढेंगा काय बरेच शब्द आहेत, ढेंगा तट्ट्या बांबू काही लावायची गरज पडलेली नाही. त्याचं साधं कॅल्क्युलेशन आहे, रोप 15 रुपयाचं आणि बांबू 30 रुपयाचा, म्हणजे किती तुम्ही म्हणजे लय अवघड होते ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे उत्पादनाचा खर्च 3 पट केळी लावल्यासारखा होईल. म्हणजे 15 रुपयाचं केळीचं रोप आणि बांबू 30 रुपयाचा, तर ही काय गोष्टी परवडणार नाही. तर आज सुरवशांच्या केळी तुम्ही कुठं जरी बघितला पूर्ण खडकाचं रान आहे, पूर्ण म्हणजे असं ह्याचं आहे, माळरान असून सुद्धा एवढ्या जबरदस्त कुठंही जास्त बांधणी मातीला न लावता सुद्धा आज जबरदस्त. आज ही बुंदा सुद्धा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ 33-32 इंचाचा पुढचा बुंदा आहे. आणि हेच आहे, जर आपण बुंदा एवढा स्ट्रॉंग केलाय सुरवशांनी म्हणून आज घड एवढा तगलेला आहे. म्हणजे जे काय म्हणू आपण त्याला, साधं मी कॅल्क्युलेशन किंवा साधं एक उदाहरण देत असतो, गर्भवती आई आणि किळी ह्याच्यामध्ये काय फरक नाही.
जसं मूल जन्मण्याच्या आधी सगळी ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी खाऊ पिऊ घालणं हे महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं किळी बागेमध्ये सुद्धा पहिले 5 ते 6 महिने इम्पॉर्टंट असतात. बरेच शेतकरी घड पडल्यानंतर मला कॉन्टॅक्ट करतात, तर त्यावेळेस म्हणजे मी पण काय करू शकत नाही, कारण ह्या सगळ्या बाबतीचा परिपाक जो असतो तो म्हणजे डिलिव्हरी कम्प्लीट. आता ह्या किळीची डिलिव्हरी कम्प्लीट होण्याच्या आधी ह्याची साईज आलेली आहे. हे बुंदा जितका मोठा तितका घड मोठा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की पुढचा जो होणारा खर्च आहे कुठला, जो बांबूचा, तो बांबू लावणं टेकण लावणं ह्या गोष्टी होत नाहीत एकदम स्ट्रॉंगपणे. आज माझ्या मते 2-3 वेळा वारं वादळ सुद्धा आलं, कसलं भयानक वारं वादळ आलं, पाऊस एवढा मोठा झाला तरी सुद्धा ही बाग आहे तशी उभी आहे, कुठेही एक झाड पडलेलं नाही. आणि तुम्ही खाली सुद्धा बघितलं तर नुसते खडकाच्या ह्याच्यात लागवड झालेली आहे. आता एक महत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे, हे असे जे आदर्श शेतकरी आहेत ज्ञानेश्वर माऊली सुरवशींसारखे, तर ह्यांच्या बागेतूनच आपण त्या कंदांची निवड करतो. त्या कंदांची निवड केल्यानंतर म्हणजे ज्याला आपण म्हणू की उच्च उत्पादन जिथं मिळालेलं आहे सुरवशी बंधूंसारखं, त्या उच्च उत्पादन देणाऱ्या ज्या बागा आहेत त्यांच्यामधूनच आपण त्या कंदांची निवड करतो. ते निवड केल्यानंतर लॅबमध्ये जातात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी असा जो अभंग आहे त्या पद्धतीनंच तिथं एकदम पूर्ण हायजीन पद्धतीनं कुठलंही तिथं व्हायरस इन्फेक्शन किंवा इतर कुठल्या गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर येणार नाही ह्याची पूर्णपणे काळजी घेऊन स्ट्रॉंग एकदम सक्षम जे का कुठल्याही वातावरणाला थंडीला उन्हाला पावसाला प्रतिकार करतील असं सक्षम आणि स्ट्रॉंग एकदम किडीचं रोप तयार केलं जातं. आणि ते बुकिंग केल्यानंतर 30 दिवसामध्ये थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही आधी पहिले ह्या सुरवशी बंधूंसारखे प्लॉट बघा, प्रत्यक्ष बघा. तुम्हाला प्रत्यक्ष बघणं शक्य नसेल, युट्यूबवर असंख्य असे शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत, तर हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही निवड करा, त्याच्यावर विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही केळी रोपांची बुकिंग करा. नाही काय होतं, बऱ्याच वेळा शेतकरी फसगत होती. आता दुसरी एक गोष्ट महत्वाची की आम्ही कोणी एजंट नाही आहे, ती थेट कंपनीकडून शेतकऱ्याच्या बांधावर पोच रोपं होतात, त्यामुळं विश्वासार्हता ही 100% आमच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला तुम्ही चौकशी करून सगळ्या गोष्टी त्या शहानिशा करून तुम्ही बुकिंग करू शकता. एजंट असण्यामागचं नसण्यामागचं कारण काय आहे की काय होतं म्हणजे दाखवलं एक आणि दिलं एक, मग परत फसगत झाली, मग त्याच्या नावाने परत बोटं मोडायची, हा काय प्रकार आपल्याकडे नाही. थेट कंपनीकडून आपण शेतकऱ्याला पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये पुरवठा करतो. आणि अशा पद्धतीची घड, अशा पद्धतीचे शेतकरी हे आज केळी बागेतून उभं राहतात आहे, एकदम चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवतात आहे. हे आमच्यासाठी पण समाधानाची गोष्ट आहे आणि आमचा मूळ उद्देश पण तोच आहे की फक्त नुसती रोपं पुरवायची नाही आहेत तर त्यांना सक्सेस करून द्यायचं आहे. ह्याच्यानंतर आणखीन जर काही शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील केळीच्या संदर्भातले काय अडचणी असतील किंवा केळी नवीन लागवड करायची आहे बुकिंग करायचं आहे तर तुम्ही जो पट्टीवर नंबर येतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा गुगलवर bananahouse.co.in ही जरी वेबसाईट टाकली तरी तुम्हाला माहिती येईल. बनाना हाऊस पंढरपूर असं जरी तुम्ही गुगलवर टाकलं तरी तुम्हाला सगळी माहिती आमच्याशी कॉन्टॅक्ट होईल. आमच्याशी आधी चर्चा करा, कधी लावली पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, रान जमीन कशी आहे, पाणी कसं आहे, हवामान कसं आहे, पुढचं येणाऱ्या ह्याच्यात दर कधी सापडेल, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करा. ना की कुणीतरी लावलं ना आपण पण लगेच केळी लावू, सुरवशींना पैसे झाले म्हणून आपण पण आपल्याला पण पैसे होतील असं होऊ शकत नाही. त्यामुळं फक्त थोडासा विचार करून सगळ्या गोष्टींची चर्चा करा. याला काय फी आम्ही काय चार्जेस स्वीकारत नाही बाबा, नुसतं फोनवर जरी चर्चा केली तरी कुठल्या पद्धतीची अडचण नाही. तर ह्या सगळ्या बाबतीत आधी शहानिशा विचार करा, ह्यांचे सुरवशींसारखे प्लॉट बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही केळी रोपांचं बुकिंग करा. धन्यवाद.